रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडी रायगड, जय भारतीय जनरल कामगार संघटना, वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या वतीने रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानण्यात आले आहेत. पनवेलमधील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड येथे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून खऱ्या अर्थाने रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देणाऱ्या सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, महापौर डॉ कविता चौतमल, रायगड सहाय्यक कामगार आयुक्त आनंद भोसले, रायगड जिल्हा भाजप कामगार आघाडी अध्यक्ष जितेंद्र घरत, महिला कामगार आघाडी अध्यक्ष समीरा चव्हाण, उपाध्यक्ष विवेक अभ्यंकर, MH पवार, वंदे मातरम जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष रवी नाईक, जय भारतीय जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, तालुका संघटक रवींद्र कोरडे, वंदे मातरम जनरल कामगार संघटना सरचिटणीस मोतीलाल कोळी, रायगड जिल्हा कामगार आघाडी सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, विनोद शहा, सुनील दारकुंडे, भाऊसाहेब पाटील, मंगेश भोपी, मंगेश पाटील, प्रवीण गावंड, नरेश मराजगे, रमेश साळवी, प्रसाद कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमल, रायगड जिल्हा कामगार आघाडी अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मी या ठिकाणी भोसले साहेब आपलं, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं, आपले आधीचे मंत्री सन्माननीय निलंगेकर साहेब, आताचे मंत्री संजय कुटे साहेब यांचं, मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की रायगड सुरक्षा रक्षक मंडळाची च्याकडे ही मागणी आधीपासूनच होती. खूप वेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या चर्चा होत होत्या, मागण्या संपल्या नाहीत अजून, पण ही एक महत्वाची प्रमुख मागणी होती की ज्या माध्यमातून जवळपास सर्वसाधारण सुरक्षा रक्षकाला जो 16,500 रुपये पगार होता तो आता 22,797, 6,297, 6,300 रुपयाची पगार वाढ ही एका फटक्यामध्ये या ठिकाणी झालेली आहे. महागाईचं जग आहे, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने खर्च वाढत राहतात पण पगार वाढत नाही अशी प्रत्येकाची, इथं बसलेलं प्रत्येकाची तक्रार आहे, कोणाची नाही असं धरू नका. पण यातून आज या इथं बसलेल्या साधारणतः रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगितलं की 2300 सुरक्षा रक्षक आहेत, या सगळ्या 2300 सुरक्षा रक्षकांना हा किमान 6,300 लाभ हा तुमच्या या निर्णयामुळे मिळाला, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला धन्यवाद देतो की याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला सगळ्यांना वाढावं लागणार आहे. एक फेब्रुवारी महिन्यामध्येच संभाजीराव आपल्या इथे कामोठ्यामध्ये आले होते आणि असंघटित कामगार यांच्यासाठीची पेन्शन योजना ही त्यांनी सुरू केली होती. जितेंद्र घरजी आपले सगळे व्यासपीठाचे सहकारी आहेत की पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला या रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या असंघटित कामगारांसाठी ही योजना आपल्याला राबवायची आहे आणि या अनुषंगाने आपण पुढाकार घेऊया. पहिला इन्स्टॉलमेंट आपण भरू आणि त्याच्या पुढच्या इन्स्टॉलमेंट मध्ये त्यांनी भरत राहावे, पण त्या योजना सुरू झाल्या पाहिजे. या दृष्टिकोनातून आपल्या संघटनेच्या पासून सुरुवात करूया आणि मग हळूहळू याच्यामध्ये बाकी लोकांना सहभागी करून घेऊ. निश्चितपणानं आज वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रांतिकारी योजना महाराष्ट्र सरकारनं, केंद्र सरकारनं सुरू केलेल्या आहेत, आपल्याला त्या समजून घेतल्या पाहिजेत. आणि आपल्यासाठी फक्त नाही, किमान आपल्या मित्र परिवारासाठी, आपल्या शेजाऱ्यांसाठी या माहिती करून घ्या. जी ज्याची योजना ती त्याच्यापर्यंत पोहोचवा, याच्या माध्यमातून आम्ही आपल्या परिसराचं भलं करू शकतो. आपण बघत आहात की सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर, हा एकच प्रश्न नाहीये तुमच्या सुरक्षा रक्षकांचा. काल मी कालचं उदाहरण देते की MJPचे भी कामगार असे गेले किती दिवसापासून अमरण उपोषण करत होते, त्यांचा प्रश्न मार्गी लागत नव्हता, पण तोही प्रश्न सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर त्या दिवशी तिथे पोहोचले संध्याकाळी उशिरा आणि त्यांचाही प्रश्न असंच मार्गी लावला. त्याबद्दलही मी आज त्या निमित्ताने इथे दादा प्रशांत ठाकूर अभिनंदन करतो. केवळ सुरक्षा रक्षक नाही, MJPचे कामगार नाहीये, तर तुम्ही जर जे काही मारण मगाशी बोललात आपण चव्हाण मॅडम की कंत्राटी कामगार असतील, असंघटित कामगार असतील आणि कुठल्याही कामगार संघटनेचे आपले कुठलाही कामगार आमच्या आमदार साहेबांना भेटू देत, त्यांचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय इथे राहत नाही. नक्कीच त्याबद्दल मी दादांचे पुन्हा एकदा कौतुक करते आणि अशा प्रकारे आमच्या ह्या सुरक्षा रक्षकांचा प्रश्न केवळ पगारवाढ झाली म्हणून सगळे प्रश्न सुटत नाही, नक्कीच ही गोष्ट खरी आहे. परंतु पगारवाढ झाल्यानंतर जो आजकाल जो आपण बघत आहे की जीवन इतकं खर्चित झालेलं आहे की जगण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी
जरी आपण नाही म्हटलं तरी पैसा आणि पगार ही खूप महत्वाची गोष्ट झालेली आहे आणि या पगार मध्ये जी काही वाढ झाली आहे त्यामुळे नक्की त्यांचं जे जीवन आहे सुरक्षा रक्षकांचं ते नक्कीच सुखमय होण्याकडे त्यांची मदत होईल. मित्रांनो, अतिशय महत्वाचा प्रश्न रायगड सुरक्षा रक्षकांना भेडसावत होता आणि हा प्रश्न सुटावा म्हणून जुलै 2017 साली या कामगार खात्याचे संबंधित मंत्री महोदय सन्माननीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांना आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या समवेत आपल्यातील काही मंगेश पाटील वगैरे जे सहकारी आहेत यांना आपण मंत्रालयात भेटलो आणि आपण आपली व्यथा मांडली की खारघर आणि बेलापूर अगदी 50 मीटरचं अंतर आहे परंतु पगारामध्ये साधारण 4 ते 5 हजाराचा फरक जो आहे तो साहेब काढला पाहिजे अशी मागणी आपण 2017 सालापासून केली होती. काही टेक्निकल अडचणीमुळे या गोष्टी रखडल्या होत्या परंतु सातत्याने आपण त्या गोष्टीवर जे भारतीय जनरल कामगार संघटनेने आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटनेने याच्यावर फॉलोअप केला आणि मित्रांनो पाठीमागच्या याच वर्षी परंतु आचारसंहिता लागल्या कारणानं पुन्हा एकदा 1.5 महिना हा निर्णय घेण्यास उशीर झाला परंतु मित्रांनो पाठीमागच्या आठवड्यात आपल्या सर्वांच्या पगारांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या एका चांगल्या निर्णयामुळे 5 ते 7 हजार पगारांची वाढ झाली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.